नवी मुंबईतील खारघर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा पडला. दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स मधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. दरोड्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दागिन्यांची चोरी केल्यानंतर हवेत गोळीबार करून चोरटे पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील खारघर परिसरात एक ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या दुकानात 3 दरोडेखोर घुसले होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील लाखो रुपयांचे सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यावेळी दुकानाच्या बाहेर असलेल्या लोकांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींच्या हातात बंदूक असल्याने कोणालाही काहीही करता आलं नाही. ज्वेलर्सच्या दुकानाची लूट केल्यानंतर दरोडेखोर बाहेर आले. त्यावेळी नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत दुचाकीवरून धूम ठोकली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.